हॅलो गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे दादर कमोड आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं. आणि आता मागे बघू शकता घड्यात किती वाजलेले आहेत. तर आज ब्लॉग बनण्याचं कारण म्हणजे आज तारीख आहे 22 जानेवारी 2024. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की आज कुठला दिवस आहे, आज काय काय आहे आजच्या दिवशी. सो तेच अयोध्येमध्ये रामलल्लाचं आपल्या प्राणप्रतिष्ठान होणार आहे, मंदिराची उद्घाटन होणार आहे. सो त्याच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि कारण असं आहे की तुमच्यासाठी, त्याच्यासाठी, माझ्यासाठी, तुझ्या खर्चांसाठी, माझ्या घरच्यांसाठी, तुझ्यासाठी सुद्धा एक मोठी गोष्ट आमच्यासाठी की त्याच्याची आज डिलेवरी होणार आहे. कारण की एवढे दिवस आम्ही सगळ्यांना कोणाला सांगितलं नव्हतं कशाबद्दल काय, पण आज सांगतो तुम्हाला त्याची डिलेवरी होणार आहे. सो डॉक्टरांनी 8:30 आम्हाला बोलवलं आहे, तर 7 वाजल्या सध्या नाश्ता वगैरे करूया आणि लगेच निघूया आपण हॉस्पिटलसाठी. चला, आता निघायची वेळ आलेली आहे, पण त्याआधी निघण्याआधी आपण तेजलला विचारूया की कसं वाटतंय. हाय तेजल, इथेच आहे. कसं वाटतंय तुला? भीती पण वाटते, एक्साइटमेंट पण आहे. म्हणजे 9 महिने 3 दिवस ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे. काही असू दे मुलगा मुलगी, पण व्यवस्थित असू दे, ठीक आहे. सो नर्वस झाली आहे थोडी ती, की कालपासून तिला मी बघतोय नर्वस आहे ती. ठीक आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात आहे की तो. आणि तेजलला बघता बघता मला खूप असं होत आहे की आई असते ती खूप खूप मुलांसाठी एवढं सगळं काय करते. कारण की 9 महिने कुठल्या बाळाला सपोर्टात ठेवून फिरणं किंवा खूप न बसणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण तिच्याकडे बघून मला ते कळत आहे. सो प्रत्येक आई हे करते. सो प्रत्येक आईसाठी सल्यूट आहे माझ्या त्यांना. त्यांना एवढीची बॅग आम्ही काल परवाचं पॅकिंग करायला घेतली आणि बॅग पॅकिंग झाली त्याची ऑलमोस्ट. आता फक्त घेऊन निघायचं आहे. तो छोट्या मोठ्या काही गोष्टी असेल त्या एकदा विचार करतो काय हात आहे ना. सो त्या घेऊया आणि निघूया. ते सगळं व्यवस्थित होऊन दे. माझ्या पोरग्या माझं काय असत, नातू बिचू काय असत, सगळं व्यवस्थित पार पडून दे. निर्विघ्न तुम्ही काही अडीअडचण नसेल ते तुमच्या पायामध्ये घालून ठेवा आणि सगळं व्यवस्थित होऊन दे. सर्व व्यवस्थित होते. तुम्ही आमच्याबरोबर सगळं माझ्या पोरग्याच्या बरोबर झुकलं असत हॉस्पिटल आहे. पोचलो आम्ही त्याच्या त्या मागण्या चालायला. एवढं बघू शकता तुम्ही सर माझ्यावरती आहे. सगळं हॉस्पिटल आहे, मस्त चांगलं सुंदर. आतमध्ये नेलं आहे तिथे लग्न दिसत असेल. सो आता ऑपरेशन थिएटरमध्ये एंट्री केली तिने, जर चालू करतील आणि 1 तासाने मग कळवत नाही तेजल आलेली आता. आणि याला सध्या शुद्ध नसेल बहुतेक.
रिजल रिजल हाँ बोलते A few hours later. अरे जोरत का दबते हैं कौन मेरे बाबू ना अच्छे पाये दबत करे तो ना अच्छे अच्छे पाये चार्टे वाई चे अच्छे चार्टे वाई चे उधर उधर मुख रावली the next evening hello guys एक ब्लॉग है ना मी थोड़ा थोड़ा जो ऊपर ना मैं हॉस्पिटल ला ना तो ऊपर तो मैं थोड़े थोड़े से वीडियोस टाकते आणि उद्या बरोबर होते सोडतील बाळाला पण त्याच्या आधी ते एक कावळीची टेस्ट करतात की बाबा ब्लड टेस्ट की कावळी आहे नाही आहे असेल तर मग त्याचं ट्रीटमेंट इथेच करतात सो ते आज का उद्या कारण की कावळी वगैरे आहे की नाही की ब्लड टेस्ट करावं नाही करणार असा बाळाला त्यासाठी जरा टेन्शन आलं की किती दुखते आणि किती त्याला दुखेल वगैरे त्याचं टेन्शन नाही ती जरा डबे फायनली आज निघायची वेळ आलेली आहे काल आम्हाला डिस्चार्ज मिळाला काल सगळं बिल वगैरे पे केलं आणि आज तारीख 28 सो आम्ही आता घरी जायला निघतोय सगळी पॅकिंग वगैरे झालेली आहे इथे Thank you.
तेजल आणि माझ्या आयुष्याला एक नवीन वाटचाल म्हणजे आम्ही एक पुढच्या प्रवासाला लागलो आहे. सेकंड जर्नी आमची. लग्नाआधी खूप मजा केली, खूप फिरलो किंवा खूप धमाल मस्ती केली आणि आता बाळ आलंय. सो बाळाची काळजी करणं, त्याला पुढचं भविष्य बघणं किंवा त्याच्यासाठी चांगलं काय चांगलं नको हे बघणं हे आमचं काम असणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. सो भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये. आता हा हळूहळू येथील व्हिडिओ बाळाबद्दल किंवा आमच्याबद्दल असे छोट्या छोट्या मी व्हिडिओ किंवा रील्स बनवत राहीन. तर नक्की लाईक करा. थँक्यू. बाय बाय.